इंक्रीमेंट रोग वंशन वेदना मूत्रस्य रोधात पूर्वेच प्राय रोग प्राय रोगः ही मूत्राचा अवरोध केल्याने अंगभंगाश्मरी अंगभंग पूर्ण अंग दुखून येणं, अंग होणं म्हणजे तुटल्यासारखं वाटणं, पूर्ण अंग अश्मरी म्हणजे मूत्राश्मरी, बस्ती मेंढ्र वंक्षण या ठिकाणी वेदना होणे, आणि मूत्रस्य रोधात पूर्वीच्या प्रायरोग आणि मूत्राचा रोध केला तर पूर्वी जे रोग सांगितलेले आहेत म्हणजे अधोवाताचे रोग, अधोवाताचे रोग आणि अधोवाताचा अवरोध केल्यानंतरचे रोग आणि शकृत्ताचा अवरोध केल्यानंतरचे रोग, तर ते सगळे रोग होऊ शकतात अशा पद्धतीने. अरुणताची टीका आहे चौथ्या नंबरच्या श्लोकाची. मूत्रस्य रोधात अंगभंगादयो जायन्ते, मूत्राचा रोध केल्यानंतर अंगभंग आदी लक्षण आदी गोष्टी निर्माण होतात. जायन्ते परस्मै आत्मनेपदी क्रियापद आहे. अंगानाम भंग स्फोटनम इव अंगभंगनम, अंगांच षष्टी बहुवचन अंगांच भंग स्फोटनम इव अंगभंग ही तुटल्याप्रमाणे वाटणं अंग, त्याला अंगभंग असं म्हणतात. बस्त्यादीनाम वेदनया संबंध हा, आणि हा संबंध बस्त्यादी अवयवांशी पण बस्त्यादी अवयवांच्या तिथल्या जवळच्या अवयवांच्या वेदनेशी संबंध आहे. बस्ती तिथल्या भागावर प्रेशर पडणार, आजूबाजूचा जो भाग आहे त्या भागाच्या वेदनेशी संबंधित सगळ्या गोष्टी घडणार. त्याच्यात मेंढ्र शिश्न, मेंढ्र म्हणजे शिश्न, पूर्वच्या प्रायरोग आणि पूर्वीचे जे रोग आहेत, अधोवात शकृत रोधजा, अधोवात आणि शकृताच्या रोधाने निर्माण झालेले जे काही रोग आहेत, ते हृदय रोग असतील, अक्षी असतील, दृष्टी वध असेल, अग्निवध असेल, प्रतिशाय असेल, हे सगळे रोग ते आपली मूत्रस्य रोधात जायंती, तेही मूत्राच्या रोधाने होतात. प्रायो ग्रहणात वातादी रोधजाम रोधजाहा, प्रायो प्रायो हा शब्द यासाठी घेतलेला आहे की वातादी रोधजाहा कचित एवो उत्पद्यंते कचित न इति बोधेती, काही वेळा उत्पन्न होतात काही वेळा होऊ पण नाही शकत. प्रत्येक वेळी मूत्राचा अवरोध केल्यानंतर अधोवाताच्या रोधाने निर्माण होणारे रोग होतीलच असं नाही, किंवा होऊ पण शकतात किंवा नाही होऊ शकतात अशा पद्धतीने, त्यासाठी प्राय हा शब्द वापरलेला आहे. मूत्र रोधा रोधजान आह, मूत्राचा रोध केल्यानंतर काय होतं ते सांगितले, अंगभंगे अंगभंगे ती अंगभंग अंगभंगो भज्यमानेषु भज्यमानेषु इव अंगेषु दुःखम, भज्यमान म्हणजे तुटल्याप्रमाणे वाटणे, तोडल्याप्रमाणे वाटणं, अशा पद्धतीचं जे दुःख होत ते. बस्त्यादी नामच्या वेदना, बस्त्यादी अवयवांमधल्या असलेल्या वेदना, पूर्वे रोगः अधोवात विट रोधजाः, अधोवात आणि वेटचा रोध केल्यानंतर जे होतात तेच्या प्रायो ग्रहणात न सर्वे, ते जनरली घ्यायचे आहेत, सगळेच एका वेळी घ्यायचे नाहीत. म्हणजे अंगभंगाश्मरी वस्ती मेंढ्र वंक्षण वेदना हे आणि हे बाकीचे असे सगळेच एका वेळी न घेता प्रायो जनरली कधी कधी होऊ शकेल, प्रतिशय पण होऊ शकेल, मूत्राचा अवरोध केल्यानंतर प्रतिशय पण होऊ शकतो, हृदयस्य परोधनम पण होऊ शकतं, हृदय जखडल्यासारखं पण वाटू शकतं, वाटेलच असं नाही, पण अंगभंग वस्ती मेंढ्र वंशन वेदना ह्या गोष्टी घडणारच आहेत मूत्राचा वेगाचा अवरोध केल्यानंतर. वायूला गती असते आणि एक दिशा असते, तर अवरोधातून अवरोध निर्माण झाला तर त्याची दिशा बदलते, आणि दुसऱ्या वायूचं प्रतिलोम झाला दुसरा वायू तर त्याची गती वाढते, असं जनरली या संप्राप्त व्यवहारात काढतात. हे पोट नाही साफ झालं की तमक श्वासाचा वेग वाढतो अशा पद्धतीच्या, अर्श उत्पन्न झाला असेल तर
अथवा तस्त्रोदय ही लक्षण दिसायला लागतं, अशा प्रकार पिंडी को देशकन दिसायला लागतं आरशामध्ये, किंवा रक्त जे आरशा असेल आणि खूप काळ रक्त पडत असेल तर ही वायूचा तिथे वात मोठ्या प्रमाणात प्रकोप होतो. एक तर त्या अर्श आहे म्हणून एक वायूचं प्रतिलोम गती मिळते त्या अर्शाला, अर्श आहे म्हणून. आणि दुसरी गोष्ट, रक्ताचा क्षय झाल्यामुळे, धातूचा क्षय झाल्यामुळे होणारा वात प्रकोप, असं रक्त ज्या अर्शामध्ये ह्या संप्राप्त्या खूप बघायला मिळतात. तर त्या व्यक्तीला अधोवाताच्या रोधाने झालेले पण आजार आणि शकृदा पिंडिकोदिष्टन शकृताच्या रोधाने झालेले पण आजार असे व्यवहारामध्ये बघायला मिळतात. रक्त जे अर्शा लॉंग स्टँडिंग रक्त असेल अशा व्यक्तींमध्ये तर हे व्यवहार पाहायला मिळतात. तर छातीत दुखणं, डोकं दुखणं, सर्दी होणं, सर्दी सारखे सतत सर्दी सारखं होणं, पिंडऱ्या खूप मोठ्या प्रमाणात दुखणं, उदावरतासारखी लक्षणं, असं जर काही व्यवहारामध्ये दिसत असेल आणि त्याला रक्ताचा आरशा असेल, ती बाकीची लक्षणं कुठलाही व्याधी नसून रक्ताच्या आरशामुळे उत्पन्न होणाऱ्या गोष्टी आहेत, हे डोक्यात घेऊन रक्ताच्या आरशाची चिकित्सा करणं गरजेचं असतं. म्हणजे हृदयावर काही, हृदयात काही छातीत दुखत असेल तर आपण काहीतरी परत हृदयाचा विचार करून त्याला काही चिकित्सा देण्यापेक्षा रक्ताचे आरशे ट्रीट करणं हे फार गरजेचं असतं. तुम्हाला व्यवहारामध्ये दिसतं अशी लक्षणं, खूप गोष्टी या जोड्या व्यवहारामध्ये दिसतात, आजारांच्या जोड्या, अर्श हृद्रोग, अर्श दृष्टी, दृष्टिमांद्य, अर्श उदावर्त, अर्श उदावर्त हे तर दिसतच दिसतं, उदावर्तजन्य लक्षण सगळ्यात मॅक्झिमम पेशंट मध्ये दिसतात ज्याच्यात अर्श आहे. अंग पूर्ण दुखून येत असेल, अंगभंग आणि बस अशा पद्धतीचं, आणि हे वेगांचा अवरोध दिसत असेल तर वेगाच्या अवरोधाची चिकित्सा करणं इष्ट असतं त्या व्याधीमध्ये. ना की दशमुला रिष्ट दे, अंग दुखते म्हणून दशमुला रिष्ट दे, महावाद दे, वात विध्वंस दे, गजांगुल दे, याचा काही उपयोग नसतो अशा पद्धतीचं. त्यामुळे रुग्णाला, प्रत्येक रुग्णाला मलप्रवृत्ती, मूत्रप्रवृत्ती हे सगळं विचारणं, सारखं सारखं विचारणं गरजेचं आहे. कारण वेगावरत होत असतो, बँकेत काम करणारे, शिक्षक, नोकर, नोकरदार वर्ग यांच्यात हे वेगावरोधाची लक्षणं गृहीतच धरून चिकित्सा करायची, त्यांच्यात वेगावरत होतच असतो. एक लहान बाळ आलेलं आणि त्याला जन्मतः मलप्रवृत्ती व्यवस्थित नव्हती, म्हणजे 5-4 आठवड्याभराने तो टॉयलेटला जायचा आणि एनीमध्ये यावा लागायचा त्याला, आणि एनीमध्ये की मग खडा दगड पडायचे अक्षरशः मलप्रवृत्ती, आणि मग 2 वर्षाचं झालेलं बाळ तोपर्यंत त्याचा जन्मतापासून हाच प्रॉब्लेम होता, आणि ॲलोपॅथी वाले त्यांना हे देत होते एनिमा द्यायचे, महिन्यातून 3-4 वेळा असा एनिमा दिला जायचा ती ढाकायला. तर त्या लहान मुलाला आम्ही बस्ती दिलेली, त्याच ते कायमच खोड मोडली गेली ते मला पद्धतीची. तर ते जे एनिमा द्यायचे, ते वृक्ष एनिमा द्यायचे, गरम पाण्याचा साल्ट वॉटरचा असा एनिमा द्यायचे, त्यावेळी मला प्रवृत्ती व्हायची, पण पुन्हा परत तेच प्रॉब्लेम कंटिन्यू व्हायचा. तर त्यानंतर त्या मुलाला दिसायचं कमी झालेलं, त्या मुलाला दिसायचं कमी झालेलं. तर हे त्या अशा गोष्टी या संप्राप्तीतून ते घडलेलं, अधोवात आणि अधो मल यांचा रोध झाल्यामुळे त्या गोष्टी घडलेल्या, शकुरताचा रोध झाल्यामुळे. त्यानंतर मग बस्ती दिली, रोज सैंधवादी तेलाची बस्ती दिली गेलेली त्या मुलाला, छोट्या बाळाला, अगदी आम्ही 1 महिन्याच्या बाळाला पण बस्ती दिली छोट्या.
छोट्या आपल्या डिस्को व्हॅन नाही द्यायच्या बसत्या, तर त्याला एक दोन बसत्या दिल्यानंतर त्याचं आस्थान आहेत, मला प्रवृत्तीची काय हे नाही आहे अशा पद्धतीचं, तरी व्यवहारात आपल्याला दिसतं सगळं. औषधं सुलक्षणा मॅडम, तुमचा माईक चालू आहे. मला विचारते सर, मला अंग भंग भज्य मान याचा अर्थ आयुर्वेद रसांमध्ये अंग भंग भज्य मान भज्यमान, भज्यमानेषु, भज्यमानेषु इव अंगेषु, भज्यमान म्हणजे तुटल्याप्रमाणे जाणवणं, तुटतंय अंग मोडल्याप्रमाणे अंगामध्ये, सप्तमी बहुवचन अंगांमध्ये तुटल्याप्रमाणे वेदना जाणवणे, तुटल्याप्रमाणे दुःख होणे अशा पद्धतीचं. तर अशी जी मुलं तुमच्याकडे येतात लहान मुलं, त्यांच्या त्याची मलप्रवृत्तीची खोड असेल तर बसत्या द्याव्यात, कमी मात्रेत अशा बसत्या द्याव्यात, त्याशिवाय ती खोड मोडली जात नाही. तद औषधम, त्यासाठी औषध काय आहे, वर्ती अभ्यंग अवगाहश्च स्वेदनम वस्ती कर्मच, या सगळ्यासाठी औषध काय आहे, वरती आहे, अभ्यंग आहे, अभ्यंग आहे, अवगाह आहे, स्वेदन आहे आणि पस्थिकर्म, ही सगळी त्याची औषध आहेत वरील सगळ्या तिघांची, अधोवाताची, शक्रतोरेष्ट्राची, मूत्र मूत्र मूत्रवेग रोधाची. तद औषधम तेषाम वातादि रोधजानाम रोगाणाम औषधम चिकित्सितम भवती, या ही जी औषध आहेत ही ठीक आहे, तेषाम वाताची वातादी रोध जाणार, वातादी जे रोग वेगांचं रोध केल्यामुळे जे आहे त्यांच्यासाठी, त्याच्यातून होणाऱ्या रोगांसाठी ही औषधं आहेत, वर सांगितली वरती अभ्यंग अवगाह स्वेदन बस्ती करण्याचं. किम तत् इति आह वरती इत्यादी, कुठली आहेत वरती इत्यादी, ही औषधं आहेत वरती मदन फलाधिकृत फलवर्ती संज्ञा, मदन फलाची फलाने निर्माण केलेली अशी जी फलवर्ती आहे, फलवर्ती निर्माण आहे बघा आपल्या याच्यात कशी बनवायची, तर मदन फल हे जे आहे ते तुम्ही बस्तीमध्ये टाकता, मेरू मध्ये टाकता, मदन फलाने आतड्यांचंही शोधन चांगलं होतं, मदन फल ज्यावेळी कल्क जातो आतड्यामध्ये किंवा काड्यामध्ये त्याचा अंश जातो, तेवी शोधन खूप चांगल्या पद्धतीने होतं, आणि मदन फळ ते शोधन मळाचं शोधन करून मळ बाहेर काढतो. तर त्याची ती वरती करा, छोट्या छोट्या वरती करता येतात आपल्या ह्याच्यात दिलेल्या आहेत कशा वरती करायच्या. नंतर अभ्यंग, अभ्यंग अभ्यंजनम, अभ्यंग म्हणजे अभ्यंजनम म्हणजे पूर्ण अंगाला तेल लावणं अशा पद्धतीने. नंतर अवगाहो, अवगाह म्हणजे वातहर द्रव्य साधिते द्रवे रोण्या निहिते वायु देशस्य अवस्थापनम, अवगाह म्हणजे काय, तर बाटप ही जो ह्याला वापरला जातो तशा पद्धतीचा, तो जो द्रोण्याम, द्रोण्याम म्हणजे तो जो टप आहे, द्रोडी तो जो टप आहे, तो कशाने हे करायचा, वातहर द्रव्य साधिते द्रव्ये, वातहर द्रव्याने सिद्ध केलेल्या द्रव्याने तो काय करायचा, तो द्रोण्याम काय करायचा, निहिते तो भरायचा टप, आणि वायु देशस्य अवस्थापनम आणि बुध भाग खाली जाईल टपामध्ये भरेल अशा पद्धतीने तिथे बसायचं, म्हणजे अंघोळ आपण जे टप भात मध्ये बसतो तशा पद्धतीने, अशा पद्धतीने अवगाह स्वेद, अवगाह स्वेद घ्यायचा, आणि याचा खूप फरक होतो. काही रुग्ण घेतात घरी
छोटे ढब असतात त्याच्यात ते बसतात, आणि ते दशमाचा काढा आणि अशा पद्धतीच्या गोष्टींनी जर क्वाथ त्याच्यात टाकला आणि अवघास वेध घेतला तर खूप लवकर रिझल्ट मिळतो. गुदशोधामध्ये, गुदशोथामध्ये, प्रोलॅप्स मध्ये खूप चांगले रिझल्ट मिळतात त्याचे. ज्याला क्लिनिक मध्ये मोठी जागा आहे त्याने डब्बात आणावा आणि त्या पद्धतीचं ते करावं. स्वेदनम स्वेदहा बस्तिकर्मम मलप्रवृत्ते बस्तिविधो वक्षमाणः. बस्तिकर्म हे जे आहे ते मलप्रवृत्तीसाठी बस्तिविधी ज्या सांगितल्या आहेत, वक्षमाणम वक्षमाणम म्हणजे जे सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या बस्तिविधी त्या करायच्या आहेत. उक्तानां वातादि रोधजानां रोगाणां औषधम आह तद औषधम इति. वातादि रोगांसाठी, वातादि रोधांपासून होणाऱ्या रोगांसाठी औषध आता आम्ही सांगत आहोत. कर्मम च इति अंतेन. कर्मम च इति अंतेन, कर्म ही जी सांगितले बस्ती कर्म हे अंत शेवटी मी बस्ती कर्म असं सांगितलेलं आहे. तेषां अधोवात विणमूत्र रोधजानाम औषधम. अधोवात अधोवात विणमूत्र यांच्या रोधांसाठी आम्ही औषध सांगितलं आहे. वरती गुदे प्रणिधेया फलवर्ती, गुदामध्ये जे ठेवायचे आहे ती फलवर्ती. अवगाह तेलादी पूर्ण द्रुण्याम निमंजमम निमंजनम, हे पूर्णपणे त्याच्यात आत बुडून जाईल अशा पद्धतीने त्या द्रोण्यामध्ये तेलादी गोष्टी टाकायच्या आणि त्याच्यात बसायचं. लक्षात अशा पद्धतीने. पुरुषरोधकेषु अन्यम अपि साधारण उपक्रमम आह, कि पुरुषाच्या रोधा रोधामध्ये रोधकेषु अन्यम अपि आणि काही साधारण आम्ही उपक्रम सांगत आहोत. पुरुषाच्या रोधामुळे झालेल्या व्याधींमध्ये आम्ही काही साधारण उपक्रम हे कॉमन वर आम्ही सांगितलं की वरती अपंग अवगाह स्वेदन बस्ती हे जे आम्ही कॉमन सांगितलं, पण आता आम्ही पुरुषाच्या वेगामध्ये काय करायचं साधारणपणे असं तर ते आम्ही सांगत आहोत. अन्नपानम च विट भेदी विट रोध रोधे विट रोधे थेशु यक्ष्मसु, कि अन्नपान जे आहे ते कसं विट भेदी पाहिजे, मलाचं भेदन करणार अन्नपान पाहिजे पुरुषाच्या विग्रोधापासून झालेल्या व्याधींमध्ये. हा पुरुषाचा भेद करणारं अन्नपान पाहिजे. हा विट रोधे थेशु, विट विटाचा रोध केल्यानंतर म्हणजे मळाचा वेध केल्यामध्ये यक्ष्मास त्या रोगांमध्ये. पुरुष वेग धारणेशु यक्ष्मासु रोगेशु, पुरुष धारण पुरुषाचा वेग धारण केलेल्या त्या रोगांमध्ये विषहा म्हणजे पुरुषस्य भेदी म्हणजे भेदकम अन्नपानम, त्याच जे पुरुषाचं भेद करेल असं अन्नपान केलं पाहिजे. यावकम यावक मस्तु वास्तुकादी औषधम, तर यव दधी मस्तु आणि वास्तुक वास्तु म्हणजे पालकाची भाजी पालक अशा अशी औषध असं अन्नपान केलं पाहिजे की जे मलाचं भेद करेल. च शब्द हा पूर्वोक्तम वरत्यादी, आणि च शब्द जो आहे तो इथे जो च शब्द आहे अन्नपानम च असा जो शब्द आहे त्याचा अर्थ हेही करायचं आणि वरच जे आहे वरती अपंग हेही करायचं अशा असं दोन्ही करा अपेक्षित आहे. आयुर्वेद रसायन विट रोधजानाम विशेषम आह, की पुरुषाचा वेगाचं अवरोध केल्यानंतर आम्ही सांगत आहोत की विशेष करून सांगत आहोत की अन्नपानमचे ते अन्नपानामधल्या गोष्टी विट भेदी यवम यव मस्त मस्त्वादिकम यव आणि मस्त दधी मस्तू अशा गोष्टी आम्ही सांगत आहोत की जे पुरुषाचा भेद करतील. यक्ष्माक्षु रोगेशु, यक्ष्म म्हणजे रोग,
रोगांचा समूह त्या रोगांमध्ये या या गोष्टी करायच्या आहेत. चकार हा सामान्यान अनुप्रवेशार्थ, चकार ज्यावेळी असतो त्यावेळी सामान्यांचा अनुप्रवेश केला जातो. एखादी गोष्ट एखादा वर श्लोक लिहिला असेल आणि खाली ज्यावेळी चकार येतो त्यावेळी वरचा श्लोक वरच्या श्लोकाचा खालचा श्लोक संबंधित आहे असा अर्थ घेतला जातो. आपण ज्यावेळी म्हणतो ना एखादा श्लोक म्हणतो आणि खाली टीका बिका झाल्यानंतर परत आणि असं ज्यावेळी आपण म्हणतो आणि त्यावेळी आणि याचा अर्थ वरच्या श्लोकाशी संबंधित आहे खालचा श्लोक असा. अन्यथा ब्राह्मणेभ्यो दधी दीयन्ते तक्रम कौंडी कौंडिन्याय इति इतिवत सामान्य बाधा स्यात. नाहीतर काय होईल जर तसा अनुप्रवेश केला नाही तर काय होईल. तसं काय झालं करा सामान्यात अनुप्रवेशार्थ. तर अन्यथा ब्राह्मणेमेव दधी दीयताम तक्रम कौंडी न्यायच. हे पातंजली महाभाष्य मधलं एक सूत्र आहे. तर त्यात सांगितलेलं आहे की हा जो कौंडिन्य कौंडिन्य होता तो पण ब्राह्मण होता. आणि ब्राह्मणेभ्यो दधी दीयताम म्हणजे ब्राह्मणांना हे चतुर्थी बहुवचन आहे. तर ब्राह्मणांना पण ब्राह्मणांना दही दिलं जातं. पण तक्रम कौंडिन्याय पण कौंडिन्याला तक्र दिलं जातं असं तो एक नियम आहे. तर तो सामान्याला हा आघात सामान्य नियमाला हा काय होतो विरोध होतो. किती सामान्य बाधा हा म्हणजे सामान्य नियम काय आहे की दही दही द्यायला पाहिजे ब्राह्मणांना पण कौंडिन्य आला की त्यांना तक्र द्यावं लागतं. हे आहेत काय काही जण त्यांना बौद्ध भिक्षुक पण म्हणतात ते ब्राह्मणच होते. तर ब्राह्मणांच्या सामान्य नियमाला तो अपवाद आहे. अशाच पद्धतीचं हे अन्नपान वीटभेद वीटभेदी अन्नपान जे आहे ते ह्या सामान्य नियमाला अपवाद होऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने तसं नसून पुरुषाच पुरुष रोध पुरुष रोधातून होणारे आजार आहे त्यांच्या पुरतं हा तेवढासा नियम आहे. बाकी रेग्युलर वरती अभ्यंग अवगाह स्वेदन हे सगळ्यांना कॉमन आहे असं ते म्हणतात. त्याला बाधा ठरत नाही हा नियम अशा पद्धतीचा असत. मूत्र जेशु तू पाण्याच्या प्राग बोलते काय मूत्र जेशु तू पाण्याच्या प्राग भक्तम सश्यते घृतम जीर्णांतिकम च उत्तम या मात्रया योजनाद्वयम अवपीडकम एतत् च संज्ञितम. अवपीडक सांगितलेलं आहे त्यांनी कि मूत्र जेशु मूत्रामध्ये मूत्राचा अवरोध केल्यामुळे होणारे जे व्याधी आहेत त्याच्यामध्ये तू पाण्याच्या प्राग भक्तम सश्यते घृतम जेवणा आधी घृत खायला पाहिजे सेवन करायला पाहिजे घृताच. आणि जीर्णांतिकम च उत्तम या मात्रा आणि जेवण जीर्ण झाल्यानंतर उत्तम मात्रेमध्ये उत्तम या मात्रया मात्रया म्हणजे तृतीय तृतीय एक वचन मात्रे मात्राद्वारे मात्राद्वारे योजनाद्वयम त्याची योजना केली गेली पाहिजे घृताची जेवणाच्या आधी आणि जेवण जिरल्यानंतर उत्तम मात्रेमध्ये उत्तम मात्रेद्वारे त्याची योजना केली गेली पाहिजे घृताची. त्याला अवपीडकम एतच संज्ञा त्याला अवपीडक संज्ञा असं संज्ञा दिली गेलेली आहे. मूत्राचा वेग मूत्राचा वेग म्हणजे अंगभंगाश्मरी बस्ती मेंढरो वंशन वेदना असे जे काही आजार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जेवणाच्या आधी तूप पिणं आणि जेवण जेवल्यानंतर जीर्ण झाल्यानंतर मोठ्या मात्रेमध्ये उत्तम मात्रेमध्ये परत तूप पिणं असं अपेक्षित आहे त्यांना. त्याला अवपीडक स्नेह असं म्हणतात. हॅलो बोला सर. ते स्वेदनमध्ये सांगितलेले आहे श्लोकामध्ये की पुरुष मूत्र रेतांसी न सज्जंती कथमचन. तर मग
सांगितलं आहे पंचकर्म स्वेदन मध्ये बुक मध्ये कुठल्या कुठल्या बुक मध्ये ते पंचकर्माचे बुक काय रेफरन्स सांग सांगितले? काय सांगितले? कशाचा संदर्भ आहे? पुरुष मूत्र रेतांसी न सज्जंती कथमचन सांगितले स्नेहपूर्व प्रयुक्तेन पुढे काय? पूर्ण श्लोक सांगतो एक मिनिट पुढचा मागचा संदर्भ सांगा मला कळेल काय कशाबद्दल सांगा. शेवटली विचार सर मी पुस्तक बघतोय सध्या रेफरन्स सापडत नाही ते वाचलेल्या हो पुढचं मागचं सांग मला कळेल काय सांग काय बोलतो विचारतोयस ते. जाऊ पुढे. हो सर तर असं ते तूप प्यायचे जेवणाच्या आधी आणि जेवणा जेवण पचल्यानंतर मोठ्या मात्रेमध्ये ते तूप प्यायचं. त्याला अवकळ झालं त्याला अवपीडन स्नेह असं म्हणतात. मूत्ररोधजेषु पुनः प्राग्भक्तम् भोजनात् पूर्वं घृतं पाने. बोला कोण काय बोलणार आहे? किडनी रिलेटेड आहे मूत्र घात किंवा मूत्र रोग जर झाला तर वी शुड कन्सिडर इट एज अ किडनी प्रॉब्लेम ना. तर मग जे काही किडनी रिलेटेड आहे त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट अवपीडन ऍडवाइस करू शकतो का मग अशा पेशंट्सला? वात प्रकोप हवा आणि वात प्रकोपातून झालेली ती संप्राप्ती हवी आणि जनरली तो वात प्रकोप हा मूत्राच्या अवरोधातून असायला हवा. अच्छा म्हणजे वाताच लक्षण असेल तरच मग औपीडन द्यायचं असं आहे का? अपजय मूत्रकुच्छामध्ये उपयोगी नाही. मूत्रकृच्छामध्ये आणि मूत्रघात जर झाला तर मूत्र निर्मितीच होत नाहीये ना, मग तिथे पण वृक्षता येईल किंवा मूत्रकृच्छामध्ये होते की निर्मिती मूत्रकृच्छामध्ये प्रवर्तनाला त्रास होतो. हा नाही किडनी श्रिंक जेव्हा होते तेव्हा ते वाताचंच लक्षण झालं ना. असं काय असं मॉडर्न नुसार नाही होत. कसं आहे माहितीये का, मॉडर्नचा मूत्रप्रवृत्ती वृक्कामध्ये होते, आपली मूत्रप्रवृत्ती ही आतड्यांमध्ये होते. खूप मोठा फरक आहे आपली अनाटॉमी फिजियोलॉजी म्हणजे अलग लक्षात. तुम्ही असं हे नका करू, आपल्यानुसारच विचार करायचा असं करा. कितीतरी किडनी किडनींची साईज कमी असलेले रुग्ण आहेत की जे मस्त चांगले जगत आहेत त्यांची किडनींची साईज खूप कमी आहे. लक्षात काहींची किडनी व्यवस्थित असते, नेफ्रॉटिक कुठला हे नसतो, तरी पण त्यांना त्यांची क्रिएटिन लेवल वाढते किंवा असे होते. त्यामुळे ते काय कम्पेअर हे करायचं नाही, आपल्यानुसार काय दिसतंय चित्र हेच बघायचं. एक तर पूर्ण मॉडर्न विचार करायचा आणि पूर्ण आयुर्वेदिक विचार करायचा. मधले लिंक हे करत बसतो की कठीण होऊन जातं सगळं. बोला सर. आता इथं त्यांनी मूत्र अवरोधामुळे जे रोग होतील त्याच्यात सांगितलं ना घृतपान, तर त्याच्यात ऑलरेडी कसं वरती जे दिलेत आपल्याला की म्हणजे अग्निमांद्य हे ते सगळं असणार आहे, मग तेव्हा ते जी उत्तम मात्रेत ते कसं त्याचं रोग नंतर जिरलं दुसऱ्या दिवशी द्यायचंय ते तूप प्यायला, त्या दिवशी नाही द्यायचंय, दुसऱ्या दिवशी पसल्यानंतर अहोरात्रानंतर द्यायचंय. म्हणजे जेवणाच्या आधी आणि नंतर आहे ते जेवणानंतर जेवण पूर्ण पसल्यानंतर आधीच तूप नंतर घेतलेलं जेवण हे सगळं दोन्ही पसल्यानंतर उत्तम मात्रेत तूप घ्यायचंय. हा म्हणजे जेवणानंतर असं नाहीये ना, कारण ते नाही नाही अजिबात नाही. ते लोक हो तसंच होत ते अनुवादामध्ये म्हणा किंवा अनेक वैद्य जेवणानंतर असं देतात हे करतात.
म्हणजे मी एक ऐकलं, त्यांनी काय सांगितलं की जेवणाचं दोन्हीच्या मध्ये अवपीडन करायचं, म्हणून ओके जेवणाच्या आधी आणि मी जेवणानंतर. ऐकलं म्हणजे कसं काय, अनुवादात पण तसंच लिहिलेलं आहे, आलं का लक्षात? जे जे काही अनुवाद झालेले आहेत त्यात तसंच लिहिलेलं आहे, आलं लक्षात? तसं नाही अपेक्षित, मग ते अजीर्णापर्यंत होणार आणि ते बरोबर नाही होणार. तर याच्यात टिकेत बघा ना, आता टिकेटचा काय उल्लेख आहे त्याचा, पण ते मग अनु जो ड्युरेशन आहे, होल डे ड्युरेशन जर आहे, कारण की आपल्याला नॉर्मल जेवण आपल्याला 3.5 ते 4 तासात पचतं. आता रुग्ण आहे म्हटल्यानंतर त्याला अग्निमांद्य आहे, म्हणजे त्याचा अवधी अजून वाढणार, बरोबर. वाढणार ना. हा म्हणजे मग आता त्याला जर आपण दुपारचं योजना केली आहे की तूप द्यायचं आहे दुपारी, तर तर त्याचं पहिलं जे आहे ना ते रस्व मात्र आहे, जेवणाच्या आधी द्यायची, ती फार कमी मात्र आहे, ती पचेलच अशी मात्र आहे. हा म्हणजे समजा आपण 30 ml जर त्याला दिलं अगोदर 12:30 1 च्या दरम्यान, ते पचायला त्याला 2 तास पकडले, तर मग त्याच्यानंतर तो 2:30 3 ला तो जेवणार, आणि मग त्याचं जेवण ते पचायला परत नाही 7:30 8. नाही पहिलं पहिलं जेव्हा पहिलं तूप द्यायचं, अलग लक्षात, रस्व मात्रा ती फार कमी असते, मात्रा 30 ml पण खूप झाली, अलग लक्षात, ती फार कमी मात्रेत द्यायचे, म्हणजे अगदी 10 ml 15 ml एवढं दिलं तरी ते इनफ आहे, म्हणजे आम्ही तेवढ्या एम एल मध्ये देतो. आणि अग्निमांद्य आहे तर मग ते पण पचायला त्याला जडच आहे. नाही अग्निमध्ये असेलच असं नाही ना, कोण बोलला असेलच असं नाही, याच्यात कुठे अग्निमध्येचा उल्लेखच नाही, ते वाताच्या गतीचा उल्लेख आहे नाही नाही पण मग जेव्हा आपल्याला. रोग हा कन्सिडर करतो तेव्हा अग्निमांद्य असतोच ना. असेलच असं काही नाही, असेलच असं नाही, प्रत्येक वेळी अग्निमध्ये असेलच असं नाही, प्रत्येक वेळी अग्निमध्ये असेलच नाही, नाहीतर मग लघु अन्न पान दीपन अन्न पान दीपन या औषधांचा उल्लेख केला असता, नाहीतर दीपन या घृतांचा उल्लेख केला असता. सर मग इथे पहिलं आपण लक्षात घ्या, इथे काय प्रकरण, इथे वाताचा वाताची वृद्धी ही मोठ्या प्रमाणात आहे हे लक्षात ठेवा, म्हणून ते अवपीडक नस अवपीडक स्नेह हे रक्तजय हर्षामध्ये पण आलेलं आहे, की जिथे नुसता हर्ष पण होतोय शिवाय खूप रक्त गेलेलं आहे, त्यावेळी रक्त खूप गेलेलं जातं आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणात वात प्रकोप होतो, तिथेही असं सांगितलेलं आहे लक्षात, ते वात प्रकोप खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यासाठी केलेल्या या योजने. जेवणाच्या आधी जे आपण देतो ना ते पण पचल्यावर जेवायचं काय घ्यायचं नाही नाही जेवायला ते वगैरे. ते आता बघूया आपण, वाचूया आपण ते आम्ही तर तू 1-2 चमचे खायचा नंतर लगेच जेवायचं असंच करतो, ते ऍज अ जेवणच आहे असं समजायचं. हे जे घृतपान आहे ना सांगा कसं करायचं ते ऍज अ जेवणच आहे, म्हणजे ते आणि जेवण असं मिळून ते एक आहे, असं हे तूप आणि जेवण असं मिळून पचलं पाहिजे असं. सत्य वात प्रकोप अवरोधात्मक आहे क्षयात्मक आहे यामध्ये दिलेली चिकित्सा आहे समजा, तर मग ती ते अवरोधात्मक मध्ये वापरायचं. हे बघा, हे जे हा जे अवपीडकाल हे स्पेशल मूत्रामध्ये आलेलं आहे, बरोबर आहे. सामान्य काय तुम्हाला वरती करायची, सामान्य काय तुम्हाला स्नेहन करायचं, सामान्य काय तुम्हाला बस्ती करायची, हे पहिला करायलाच पाहिजे अलग लक्षात. त्याच्यातून स्पेसिफिक हे सांगायचे, बरोबर आहे. खूप मोठ्या प्रमाणात वात प्रकोप असेल तुम्हाला बस्तीच द्यायला पाहिजे तिथे लक्षात. हे सामान्य जे ना वरती अभ्यंग बस्ती हे करायलाच पाहिजे, हे सगळ्यांना कॉमन आहे, ती का नाही. त्यातल्या त्यात पुरुषाला मलभेदक आहार देणं, मूत्रापासून झालेला अवपीडक देणं हे विशेष चिकित्सा आहे. विशेष चिकित्साचा अर्थ काय, सामान्य तुम्ही एक्सेप्ट करताय, सामान्य करताय आणि त्याच्यासोबत हे देताय असं आहे. खूप जुना मूत्र मूत्रघातातून रोग झाले असतील, लॉंग स्टँडिंग हे सगळं असेल, तुम्हाला बस्ती पहिला द्यायलाच पाहिजे. तो जो वाताचा वातावर जे मिळवणं बस्तीने साध्य होणार आहे, ठीक आहे. आणि चांगले याचे रिझल्ट मिळतात, ठीक आहे. जाऊ पुढे. विडभेद करणारे अन्नद्रव्य अजून कोणते असू शकतात? खूप आहेत, खूप आहेत, कुटकी औषधांमध्ये भेदन करते.
सर अवपीडक मध्ये घृत देताना सिद्ध घृत द्यायचं की फक्त घृत? नॉर्मल ग्रोथ द्यायचं, आम्ही नॉर्मलच देतो, तिथे ग्रोथच पाहिजे आपल्याला म्हणून ते ग्रोथ आहे, त्याचं तेल पण दिलं असतं. फक्त ते कोमटला असलं पाहिजे ग्रोथ, हे लक्षात ठेवायचं, कोमट कोमट ग्रोथ द्यायचं, कोमट पेरा द्यायचं. पुढे जाऊ दे, मूत्र काय शंका आहेत का अजून? हे जे अनुवाद आहेत ना, तर त्याच्यात ते तशीच दिलेलं आहे की आधी तुप्प्यान जेवल्या जेवल्या तुप्प्या असं दिलेलं आहे. सगळं श्लोक वेगळा आहे ना, जीर्णांतिकम सांगितले, जीर्ण झाल्यावर. मूत्र रोधजेषु पुनः प्राग भक्तम भोजनात पूर्वम घृतपानम शश्यते, घृतपाने शश्यते, घृतपान सांगितलेलं आहे भोजनात पूर्वम. जीर्णांतिकम घृतम शश्यते, आणि जीर्ण्यानंतर घृत हे सांगितलेलं आहे. कथम कशा पद्धतीने? तर उत्तमया मात्रया, उत्तम मात्रेमध्ये. अहोरात्र जरण लक्षण या, अहोरात्रीमध्ये त्याचं जरण, त्याचं पचून झाल्यानंतर ती जी लक्षणं दिसतात त्याच्यानंतर ते प्यायला पाहिजे, प्यायला पाहिजे. ती जे एक घृतपान दिल्यानंतर अहोरात्र, एक अहोरात्र लागते पचायला, एवढी मात्रा म्हणजे ती उत्तम मात्रा आहे. योजना द्वयम एतत् च अवपीडकम संज्ञितम, अवपीडकम उच्चते, अशा प्रकारचे दोन योजना करणं याला अवपीडक असं म्हणतात, की जेवणा आधी आणि जेवण पसल्यानंतर अशी ही जी योजना आहे त्याला अवपीडक उच्चते. योजना योजनयो द्वयम, योजना द्वयम. प्राक भक्त स्नेह योजना, जीर्णांतिक स्नेह योजना, दोन योजना आहेत, एक जेवणाच्या आधी स्नेह योजना आणि जेवण पसल्यानंतरची योजना, अशा दोन योजना आहेत या. तत्र प्राग भक्त यत्र घृतपान समनंतरम भक्तम भुज्यते, हे फार महत्वाचं आहे. प्राग भक्त इथ यत्र घृतपान समनंतरम भक्तम, भक्त म्हणजे अन्न, भक्तम भुज्यते म्हणजे घृतपान केल्यानंतर लगेच पॅरल समनंतरम, समनंतर म्हणजे लगेचच जेवायचं, घृतपान केलं की लगेच जेवायचं, ह्रस्व मात्रेमध्ये घृतपान केलं की लगेच जेवायचंय. आणि जीर्णांतिकम, तर कमी मात्रेमध्ये ज्यावेळी आपण घृत घेतो, कोमट रस घृत ज्यावेळी पितो, त्यावेळी ते अग्निमान्द्य करत नाही, हा साधा नियम आहे. घृताची मात्रा वाढली की ते अग्निमान्द्य करतं, कमी मात्रेत घेतलेलं घृत हे अग्निवर्धनाचं काम करतं, म्हणजे त्याच्यातही काही प्रश्न असतील तर त्यासाठी. जीर्णांतिकम यत ही सॉरी यत ह्यास्तने अन्ने जीर्णे घृतम प्रयुज्यते. जीर्णांतिक म्हणजे काय? यत यत इथे ह्यस्तने, ह्यस्तने म्हणजे कालच, श्वस्तने म्हणजे उद्याच, श्व म्हणजे उद्या, ह्य म्हणजे काल. ह्यस्तने अन्ने जीर्णे, कालचं अन्न पचल्यानंतर घृताचं प्रयोजन करणं, घृत देणं झालं. प्रदेशांत रेषु, प्रदेशांतरेषु अपीडक शब्देन योजनाद्वयम एतद अस्मिन तंत्रे वेद्यम. आणि हा हा जो प्रदेश आहे, हा जो टाइम पिरियड आहे, हा जो प्रदेश आहे, त्याच्यामध्ये अवपीडक शब्देन योजनाद्वयम, अवपीडक शब्दाने अशा दोन्ही प्रकारे योजना करणं या तंत्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. तथा वक्षंती, तसंच सांगितलेलं आहे की रसैहि कोष्णैश्च सर्पीभिः अवपीडकम योजितैः. ही एक श्लोक आहे अष्टांग हृदय चिकित्सा स्थान अध्याय आठवा, अध्याय कुठला आहे?
अर्शच असावा. तर त्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे ही रसई ही, रसई ही म्हणजे कुठला, रसई ही, रसई म्हणजे काय, रसई ही म्हणजे मांस रसई ही, है ना, की मांसरस, मांसरसाद्वारे कोष्ण ही सर्पी भी गरम असं तूप, कोष्ण कोष्ण असं तूप काय करायचंय, अवपीडक योजित ही, अवपीडन म्हणून त्याची योजना करा असं ते सांगतात. मांसरस पण प्या आणि गरम तूप पण प्या, कोमटसर तूप पण प्या अशी योजना ते सांगतात. चिकित्सा स्थान अध्याय 8 मध्ये अर्श अर्श अध्याय असावा तो, अशी योजना त्यांनी सांगितलेली आहे. इति तथा अष्टांग तथा अष्टांग अवतारे, अष्टांगामध्ये सांगितलेलं आहे की मूत्र उदावर्त चिकित्सायाम, मूत्र उदावर्त चिकित्सायाम मध्ये त्या अध्यामध्ये, या म्हणजे सप्तमी एकवचन, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की अवपीडक सर्पिश्च विशेषान मूत्रजे गदे, की अवपीडक हा सर्पी जो आहे म्हणजे तूप जे आहे, अवपीडक स्नेह आहे, ते मूत्रज आजारांमध्ये, मूत्रापासून उत्पन्न झालेल्या गदामध्ये, आजारांमध्ये विशेष करून त्यांनी सांगितलेलं आहे. ननु वेगधारणेन बाहुल्येन मरुतः एव कोपः, वेगधारणाने बाहुल्येन मरुताचा खूप मोठ्या प्रमाणात कोप होतो, वेगधारणाने वायूचा खूप मोठ्या प्रमाणात वायू वाढतो. तथाच वक्षंती, तथाच वक्षंती तत् अनेकधा प्रायः पवनो यत् प्रकोप्यन्ति, की अनेक गोष्टींद्वारे वायू हा प्रकोपित होतो, ह्याच्यामध्ये कशामध्ये, वेगधारणामध्ये अनेक गोष्टी म्हणजे वायू हा प्रकोपित होतो, एक वायू दुसऱ्या वायूला प्रकोपित करतो, एक वायू प्रतिलोम गती मिळते त्याला, अशा पद्धतीने अनेक गोष्टीद्वारे वायू हा मोठ्या प्रमाणात प्रकोपित होतो. पवन विजयेचे तैलम यथा वरम न तथा घृतम, आणि पवनावर विजय मिळवण्यासाठी तैल हे वर आहे. हॅलो, पवनावर विजय मिळवण्यासाठी काय वर आहे, न तथा घृतम, तैल हे श्रेष्ठ आहे, वायूवर विजय मिळण्यासाठी तेल हे श्रेष्ठ आहे, घृत हे श्रेष्ठ नाहीये. म्हणजे कंपॅरिझन केलं घृताने तेला, सर तेल हे श्रेष्ठ आहे, न तथा घृतम, अतः तैलस्येव अवपीडनम योजनम अत्र उचितम न सर्पिषा, म्हणून इथे तेलाने अवपीडनाची योजना करणं हे उचित आहे, की सर्पीची म्हणजे तुपाची योजना करणं हे उचित नाहीये, तेल खरं पाहिजे असायला हवं असं ते सांगतात. अत्र उच्यते, तर आता आम्ही सांगत आहोत तैलस्य वातजो अपि, की तेल तेल जे आहे ते तैलस्य वात जितो अपि, वाताला जिंकतो तरीही, तरी सुद्धा, अपि बद्ध विट विट बद्ध विट का विट क अल्प मलमूत्र मलमूत्र स्वभावात, बद्ध विट विट क अल्प मूत्र स्वभावात अत्र अयोग्यम पानम, ही जरी तेल वाताला जरी जिंकत असलं तरी त्याचा स्वभाव तेल काय करत, तर मलाला ग्रथित आणत आणि मूत्राचं प्रमाण कमी करत, अल्प मूत्रत्वात येते, त्याचा स्वभाव आहे की मूत्राचं प्रमाण कमी करणं, आणि इथे ऑलरेडी वेगावरून झालेला आहे, ऑलरेडी मूत्राचा वेगावरून झालेला आहे, त्यामुळे इथे तेलाचं पान करणं, तेलाचं तेल देणं हे अयुक्त ठरत, अयोग्य ठरत, जरी ते वाताला जिंकणार असलं तरी. तथाच वक्षंती, तसंच सांगितलेलं आहे की तैले स्वयोनिवत, तैले तैल जे आहे ते स्वन योनिवत, तिळाच्या तेलापासून काढलेलं तेल असं ते श्लोक एक दिलेला आहे ते. इति आरभ्य यावत, इथून जो श्लोक सुरुवात होतो तो कुठपर्यंत होतो, इति आरभ्य यावत बद्ध विटकम, की इथून तो सुरुवात होतो आणि बद्ध विटकम पर्यंत तो श्लोक जातो, अष्टांग हृदय सूत्र सूत्राचा अध्याय 5 मध्ये तो श्लोक आहे. तर त्याच्यात सांगितलेलं आहे तेलाचे गुणधर्म, तेल हे स्वतःच्या योनीतून म्हणजे तिळ तेलातून आलेलं तेल हे अपेक्षित आहे आणि ते मलाला ग्रथित करत आणि मूत्राचं प्रमाण कमी करत असं त्या श्लोकात त्यांनी सांगितलेलं आहे. स्वयोनी स्वन योनीवत उक्तश्च अल्पमूत्रत्वम, आणि हे स्वतःच्या योनीतून आलेलं असं हे जे तेल आहे ते
मूत्राचं प्रमाण, अल्पमूत्रत्व मूत्राचं प्रमाण कमी करतं, मूत्रातला मूत्राची क्वांटिटी कमी करतं. तथा च वक्षंती, तसंच ते सांगितलेलं आहे की उष्णस्त्वचो हिमस्पर्शो केशो बल्य 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 तिलो गुरु. की जो तीळ तीळ आहे तो कसा आहे, उष्णस्त्वच उष्ण आहे, हिमस्पर्श स्पर्शाला हिम आहे, केश आहे, बल आहे आणि गुरु आहे, आणि अल्पमूत्र अल्पमूत्र निर्माण करणार आहे, मूत्राचं प्रमाण कमी करणार आहे इति. आणि म्हणून आम्ही तेल वापरत नाही आहोत अवपीडनामध्ये, आम्ही अवपीडनामध्ये तूप वापरत आहोत. तद एवं तैलस्य बद्ध विटक विटक अल्पमूत्र स्वभावातया तदीय अवपीडको मूत्ररोधोत्थेषु रोगेषु औषधत्वेन न युक्तः अपितु सर्पिशाही होईल. आणि म्हणून त्याच्या या स्वभावामुळे बद्ध विटक म्हणजे ग्रथित मल करणार आणि मूत्राचं प्रमाण कमी करणार असं तेल असल्यामुळे, त्याच्या या स्वभावामुळे आम्ही अवपीडनामध्ये मूत्राचं तेलाचा वापर न करता तुपाचा वापर करत आहोत असं ते सांगतायत. मूत्ररोधजानाम विशेषण माह, मूत्रजेषु मूत्रजेषु इति अवपीडको द्विविध, अवपीडके दोन हेच आहे. एक ह्रस्व मात्रया प्राणमुक्त प्रयोग हा उत्तम मात्रा उत्तम उत्तमया अनन्न प्रयोगश्च, की उत्तम मात्रा जेवल्यानंतर देणं अशा पद्धतीचं. उक्तम ही संग्रहे सूत्र संग्रहामध्ये सूत्रस्थान अध्याय 5 मध्ये सांगितले मूत्र जेशो तूप पाण्याचे प्राग्भक्तम सश्यती कृतम, की जेवणाआधी तूप घ्यायचं आहे. जीर्णांतिकम च उत्तम या मात्र या योजनाद्वयम, आणि पचल्यानंतर मोठ्या प्रमाणात मोठ्या मात्रेमध्ये उत्तम मात्रेमध्ये तूप घ्यायचं आहे. अवपीडकम एतत् संज्ञितम, याला अवपीडक अशी संज्ञा दिली आहे. चकार हा सामान्य अनुप्रवेशार्थ, चकार हा एक तो सामान्य अनुप्रवेश वरच्या याच्याशी संबंधित आहे हे सगळं. हा एक श्लोक घेऊन थांबूया. हॅलो सर, बोला की बोला. सर हे एक उदाहरण देऊन सांगा ना, आता एखादा पेशंट समजा 10 वाजता जेवतोय तर आणि मध्यम अग्नी आहे तर त्याच साधारण असं आपण विचार केला 7 तासाने भूक लागत असते. अग्नि पेशंटचा बघताना त्याला भूक किती लागते, जेवण कधी कसं पचत, पोटात डिस्कम्फर्ट होतो का, गॅस पकडणं किंवा असं काय होतं का, आणि मलप्रवृत्ती सकाळ सकाळ होते का, याच्यानुसार त्याचा अग्नि पहिला जज करायचा. व्यवस्थित 2 टाइम चांगली भूक लागते रोज सकाळी संडासला होते की तो चांगला अग्नि आहे, त्याला तुम्ही उत्तम मात्रेत तूप देऊ शकता. या व्यतिरिक्त काही वेगळं प्रकरण असेल की 2 दिवसांनी संडासला होते, 3 दिवसांनी संडासला होते, लक्षात त्याच्यात हे प्रकरण उपयोगी नाही. त्याच्यात तुमचा पहिला त्याचा अग्नी व्यवस्थित करणं फार गरजेचं आहे. आधी मुख्य म्हणजे त्याला पोट साफ होईल कसं ते पाहणं गरजेचं आहे. मग ती औषध द्या, आहार विहार कशा पद्धतीने योजा, बस्तेसारखी योजना करा, तर हे महत्वाचं आहे. 2 टाइम भूक लागते, 1 टाइम कळ येऊन संडासला होते, हे असं प्रकरण असेल तर हे अवपीडनासारख्या गोष्टी व्यवस्थित तुम्हाला मॅनेज करता येतात तुपाच्या. त्याला टॉयलेटलाच होत नसेल, 3 दिवसांनी 2 दिवसांनी संडासला होत असेल, तर हे प्रकरण उपयोगाचं नाही. म्हणजे ते सगळं अजीर्णाकडे जाणार प्रकरण आहे, जरी ते मृत असलं तरी ते जड पडणार आहे. त्यामुळे पहिला अग्नी चांगला असणं अशा पद्धतीचं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा, आणि मग यांच्या योजना करा. ही सगळी सेल्फ ट्रीटमेंटची गोष्ट आहे. प्रॅक्टिस मध्ये जाईल तुम्ही बसता किती मात्रेत तूप द्यावं, किती मात्र द्यावं, हे पेशंट सतत विचारून प्रश्न विचारून भूकेचं कसं आहे, तुला तूप आवडतं का, तूप पचतं का, हे पण महत्वाचं आहे. काही ना तुपाचा वासच सहन होत नाही, काही ना तूपच आवडत नाही. मग जर तसं होत असेल आणि त्याला तूप दिलं तर ते अजीर्णाकडे जाणारी संप्राप्ती होते, कारण ते इंद्रियांचा योग होत नाही त्याच्याबरोबर, आणि त्याला तूपच आवडत नाही, तो तरी पण ते पिलं जात त्याच्याकडून. तर तसंही नाही पाहिजे, त्याने आधी तूप सेवन करणारा असायला हवा, त्याला ते तूप आवडत असायला हवं. इथपासून ती सगळी सुरुवात होते प्रॅक्टिसची आपल्या, आलं लक्षात. त्यामुळे
एक मधला जो हे आहे फॅक्टर ग्रंथानी प्रॅक्टिसचा, हा नेहमी तुम्हाला तो त्या तारेवर कसरत करावीच लागते प्रत्येक वेळी, ऍज इट इज सगळं वापरता येत नाही, त्याला विचार करायला लागतात मधले. सर एक आता हे तुपाचं जे आहे अवपीडकच, तर जेवणापूर्वी म्हटल्यानंतर अपान काळी हे समजू शकतो आपण की ते मूत्र खाली अपान कक्षेमधला हा व्याधी आहे तर काम होईल, पण जीर्णांतिकच मला वाटलं की आता टीकेमध्ये सापडेल की जीर्णांतिक का सांगितले त्यांनी, तर ते म्हणजे आधी शोधायचं का कारण, हा काय बरोबर आहे. असतं, हा नाही ते काय आहे, ती एक नवीन त्यांनी युक्ती काढलेली आहे, हा लक्षात, ते वेगळ्याच औषध एक युक्ती काळामध्ये काढलेली पडला आहे. नाहीये ना नाही नाही जीर्णांतिक नाही वगैरे असं नाही काही, नाही हा असं काय नाही, असं काय नाही. ते म्हणून ते सारखं योजना द्वयम योजना द्वयम योजना द्वयम केले ना त्यांनी, की आम्ही वेगळीच योजना केली आहे. ते त्यांना त्यांच्या रेग्युलर रुग्णामध्ये त्यांच्या अनुभवांमध्ये हे सगळं मिळालेलं असणार आहे, त्यांनी केलेलं असणार आहे, त्याच्यातून त्यांनी ते लिहिलेलं असणार आहे. आणि त्याचा अजून एक काही होतं की जीर्णांतिक म्हटल्यानंतर आपण पुन्हा जेवणार आहोत, जनरली आपण होय जेव्हा जेवण, हा म्हणजे होय पुन्हा ते जेवणापूर्वी म्हटल्यानंतर पुन्हा म्हणजे ते अपान काळच चालल्यासारखं, असं होणार आहे. ते आता सपोज आज सकाळी जर तूप दिलं त्याला हे करायला आणि त्याने तो जेवला, तर ते तूप आणि ते जेवण ते पचल्यानंतर जर त्याला संध्याकाळी पचत असेल तर उत्तम उत्तम, मात्र तूप दिलं पाहिजे. त्याला दुसऱ्या दिवशी जर पचलं मग त्या दुसऱ्या दिवशी त्याला उत्तम मात्रे तूप प्यायला दिलं पाहिजे. मग ते उत्तम मात्रेचं तूप त्याला पचलं पाहिजे की नंतर परत ऱ्हस्व मात्रेचं तूप जेवणा आधी दिलं पाहिजे, असं ते झालं पाहिजे सगळं. सर मग याचा आलं कालावधी लक्षात? वगैरे किती दिवस असतो असं काय आहे? काय जेवणाआधी तूप देणं आणि जेवल्यानंतर पचल्यानंतर तूप देणं याचे रिझल्ट लगेच मिळतात. म्हणजे अगदी 2 ते 3 दिवसात पेशंटला त्या बस्ती प्रदेशातला शूल आणि हे सगळं कमी होतं. तुम्ही जर प्रत्यक्ष व्यवहारात तुम्ही दिलं असेल प्रॅक्टिस मध्ये तर अगदी 2 ते 3 2 दिवस पण खूप झाले, पहिल्याच दिवशी फरक त्याला जाणवतो. ज्या दिवशी तो जेवणाआधी तूप पितो आणि जेवतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी तूप प्यायला सांगतो, त्याच दिवशीच दुसऱ्या दिवशीच त्याला ते बस्तीच्या शूल किंवा हे कमी होतं. इवन इन्फ्लेमेशन ब्लॅडरला झालेलं इन्फ्लेमेशन असेल किंवा मुतखड्यामुळे त्याला काही झालेल्या गोष्टी असतील, ते त्याचे रिझल्ट लगेच लगेच दुसऱ्या दिवशी मिळतात, इतके रिझल्ट फास्ट मिळतात त्याचे. वृक्क रिलेटेड गोष्टीत पण आपण देऊ शकतो ना, म्हणजे ज्याच्यात किडनीचं काम कमी व्हायला लागले असं म्हणतो, तिथे पण त्याचे जर वृक्क चांगले असेल आणि तुम्हाला संप्राप्त कळायला पाहिजे. साधं गणित आहे, किडनी किडनी करायचं नाही, आपल्याला संप्राप्ती काय लक्षात आलं. आता ऍक्यूट रेनल फेल्युअर असेल किंवा काय असेल त्याचा जर आरशाची हिस्ट्री असेल तुम्हाला आरशाची चिकित्सा करायला हवा, ग्रहणीची त्याची हिस्ट्री असेल तुम्हाला ग्रहणीची चिकित्सा करायला हवी, नाही का आमाशयगत वाताची त्याची हे असेल तर आमाशयगत ट्रीटमेंट करायला हवी, अपघाताची त्याची काही हिस्ट्री असेल तर अपघाताची अगंतुज रोगाची चिकित्सा करायला हवी, मूत्ररोगातून काय झालं असेल तर मूत्ररोगाची चिकित्सा करायला हवी. तो ऍक्यूट रेनल फेल्युअर असेल ना काय क्रॉनिक रेनल फेल्युअर असेल, त्याचं कारण आपल्याकडून काय घडलं, तो जर विषयुक्त आहाराचं सेवन करत असेल विरुद्ध आहाराचं सेवन करत असेल त्याच्यातून त्याचं किडनीचं हे झालं असेल तर त्याचं ट्रीटमेंट ही अजीर्ण आणि अशा दृष्टीने व्हायला हवी. लक्षात विषयाची ट्रीटमेंट व्हायला हवी, आमाची ट्रीटमेंट व्हायला हवी लक्षात. त्यामुळे क्लेद चांगला तयार होत नसेल आणि मूत्रस्य क्लेदवन असेल तर क्लेद चांगला होत नसेल तर त्याची क्लेदाची चिकित्सा व्हायला हवी, नाही का. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने जरी ती किडनी असली तरी आपल्या दृष्टीने सगळं ते शरीर असत. म्हणजे कित्येक आपले रिनल ह्याचे पेशंट आहेत डायलिसिस, प्रत्येकाचं निदान हे वेगळं ठरलेलं असतं, प्रत्येकाचं निदान वेगळं ठरतं. लक्षात स्ट्रिक्चरच्या पेशंट मध्ये वापरलंय का स्ट्रिक्चर, जे युरेथ्रल स्ट्रिक्चर वगैरे आपण म्हणतो, तिथं मूत्ररोधाची लक्षणं आहेत, नाही वापरले वेदना त्याच्यात, नाही वापरले. म्हणून सर मध्ये बोला म्हणून सगळ्यांनी एवढंच लक्षात ठेवावं, अवपीडक स्नेह कुठं वापरायचं आहे, जिथं मूत्रला अवरोध आहे मग तो कुठल्याही मार्गाने अवरोध असू देत, हे मेन आहे अवरोध. आणि मुख्य काय, आणि अवरोध तर आहेच नुसतं ते पण नाही की त्या अपान क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक होती आहे. लक्षात ठेवा हे अवपीडक कुठे आलेलं आहे, रक्तजय अर्शामध्ये पण आलेलं आहे. लक्षात येते तुमच्या की जिथे काय आहे तो अर्शाचा पण अवरोध आहे आणि रक्त प्रवृत्ती खूप झाल्यामुळे
तिथे आलेला मोठ्या प्रमाणात वातप्रकोप आहे. तर मोठ्या प्रमाणात झालेला वातप्रकोप अपान क्षेत्रामध्ये आणि अपालाचं प्रतिलोम असे दोन कंडिशन जिथे जिथे असतील तिथे तिथे वापरावं. त्यामुळे प्रत्येकाने ना मॉडर्न सायन्स काय म्हणतोय आणि असा अवरोध जर असेल म्हणजे आणि असा जर अवरोध असेल की बाबा गाठ आली आहे संडाच्या जागेला आणि अपानाचा अवरोध आहे त्याच्या ठिकाणी नाही येत आहे, हा जाणून बुजून केलेला अवरोध आहे मूत्राचा, मूत्र धरून ठेवलंय त्या व्यक्तीने. लक्षात येते तुम्हाला, मूत्र प्रवृत्ती व्हायला पाहिजे पण त्याने ते धरून ठेवलेलं आहे आणि त्याच्यातून झालेला तो वात प्रकोप आहे, केवल वात प्रकोप ज्याला म्हणतो आपण. लक्षात, त्यामुळे प्लेन आरशामध्ये नाही आलेला आहे ते, म्हणजे नुसता जो वात कफाच्या आरशामध्ये नाही आलेला आहे, रक्ताच्या आरशामध्ये अशा ठिकाणी आलेला आहे पीडक नसत्य की जिथे खूप रक्तस्त्राव झालेला आहे. अलग लक्षात, तिथे खूप रक्तस्त्राव झालेला आहे आणि त्याच्यातून वातप्रकोप झाला तिथे आलेला आहे ते प्रकरण. म्हणजे आपल्याला अपेक्षित काय की तिथला तिथे मोठ्या प्रमाणात झालेला वातप्रकोप असायला हवा, शक्यतो कुठल्या तरी ग्रंथीतून अशातून नसायला हवा, म्हणजे हे डोक्यात ठेवा असं. सर पण ग्रंथीमुळे वगैरे सुद्धा अपानाची गती प्रतिलंब होऊ शकते हो देना, पण तिथं आपण कसं विचार, ग्रंथी हा कफज विकार आला ना, ग्रंथी हा कफज विकार आला, खूप हे कफज आहे. अलग लक्षात, ग्रंथीमध्ये चिकित्सा बदलणार, ग्रंथीमध्ये बस्ती येईल, क्षार प्रयोग येतील, कफाचा अवरोधाचे प्रयोग येतील. अलग लक्षात, लेखन कर्म येईल. अलग लक्षात, इथे ते नाही आहे अपेक्षित. इथे तुमचा वाढलेला मोठ्या प्रमाणात वाढलेला वाताला कसं शमन करायचं यासाठी या गोष्टी या योजना केलेली आहे. एक तर बस्ती द्या नाहीतर अवपीडन द्या. लक्षात येते तुमच्या? म्हणजे मलावरोधामुळे वगैरे असेल तरच असं विचार करायचा का आपण? आपण आवरणची केस मध्ये कसं सांगतात ते, एक त्याचं एक सूत्र आहे हे बघा, हे स्पेशली मूत्रामध्ये दिलेलं आहे. अलग लक्षात, स्पेशली मूत्रामध्ये दिलेलं आहे ते योजना, त्याचं हे लक्षात घ्या. फलश्रुती काय आहे, त्याचं काय काम करणार ते तिथल्या प्रदेशामध्ये बस्ती प्रदेशामध्ये त्याच्या आजूबाजूच्या अवयवामध्ये आलेला वातप्रकोप, वात जे मूत्रकुच्छ असेल काही असेल त्याच्यामध्ये आलेली लघवीला होते आणि फार त्रासदायक होते लघवीला, खूप वेदनायुक्त लघवीला होते, हे अशा प्रकरण आहेत ना त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता. एक दिवसात वापर केला तर दुसऱ्या दिवशी लगेच उपशम मिळतो, अशा पद्धतीचं हे काम आहे. इथे अवरोधाची संप्राप्ती नाही आहे, इथे वात प्रकोपाची संप्राप्ती आहे, हे लक्षात ठेवायचं. मग तो वात वेगावरोधजन्य असो नाहीतर धातुक्षयात्मक असो, इथे हे वापरू शकतो. सर आता इथे विचार करताना जेवणापूर्वी म्हणजे हे अपान काळी झालं, जेवण जिरल्यानंतर आपण जो देतोय तो उत्तम मात्रेत देतोय, म्हणजे तिथे तो तूप आपण घेतलाय तो व्याना म्हणजे व्यानाशी रिलेटेड व्यान नाही असं काय नाही, असं नाही रिलेटेड तो काळ हा जेवणानंतर जेवण बसल्यानंतरचा काळ आहे. मग तो दुपार येऊ दे, सकाळी येऊ दे, पहाटे येऊ दे, जेवण जेवल्यानंतर त्याला जे फील येणार आहे म्हणजे डेकर येणार आहे, पोट हलकं वाटणार आहे, भूक लागणार आहे, हे जेवल्यानंतरचं जी लक्षणं त्याला होणार आहेत तेव्हा ते उत्तम मात्रेत द्यायचं आहे, तेव्हा ते उत्तम मात्र द्यायचं. पण मग ते उत्तम ती उत्तम मात्रा परत आपल्याला ती अहोरात्र मध्ये ती पसली ती जिरल्यानंतर पूर्ण पेशंटचं जेवण जो आहे तो एक वेळेचच होईल. संध्याकाळचं म्हणजे आपण सकाळी योजना केली तर संध्याकाळचं त्याचं जेवण होणार नाहीये, होणारच नाही, होणारच नाही. कारण तुम्ही जेवणाआधी तूप पिताय आणि मग जेवताय म्हटल्यावर ते पचायला वेळ लागणार आहे, ते सगळं प्रोसेस अखंड टोटल जेवण आणि तूप ते रेग्युलर जेवणासारखं बसणार नाही, त्याला संध्याकाळी जशी त्याला भूक लागेल तशी लागेल ना लागेल. मग जनरली मग याची योजना करताना समजा आपल्याला पेशंट आहे त्याला त्याची योजना, त्याने अहोरात्र हा शब्द टाकलाय त्यांनी तिथे, हा म्हणजे मग तो म्हणजे आता प्रॅक्टिकली विचार करायचा तर आपल्याला सकाळच्या जेवणाच्या वेळेसच त्याला ते सांगावं लागणार आहे. सकाळी जेवणाच्या आता सपोज तो 9, 8, 9, 10 वाजता जेवला, त्याच्या तूप प्यायचं, त्याने जेवायचं भरपेट, जेवला की रात्री भूक लागणार नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला भूक लागणार, सकाळी भूक लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने उत्तम मात्रे स्नेह प्यायचा, संपला विषय. दुपार संध्याकाळ पण त्याच्या वेदनाच जातात, गायब होतात. उत्तम मात्रे जेव्हा स्नेहपान होत तेव्हा पण जेवण असणारे दुसऱ्या दिवशी नाही ना? नाही, तू पचायला पाहिजे ना उत्तम मात्रा, माहिती गुरुता आहे ना तू, ते
आदल्या दिवशीच पहिले रस्व मात्रेतला स्नेह जेवण, परत रात्रीच जेवण, हा रात्रीच जे जेवण होणार आहे ते रात्रीचं जेवण बसल्यानंतर सकाळी उत्तम मात्रेतला स्नेह, रात्री भूक लागतच नाही खाल्लं तर. आपण कधी असं तूप पिल्यानंतर जेवलोय? नाही पिल्ली जेवलोय ना, तूप पिल्यानंतर जेवल्यानंतर भूक लागतच नाही रात्रीची. तरी पण खाल्लं तर मग दुसऱ्या दिवशी लेट होणार सगळं परत प्रोसेस. नाही त्याला भूक तर लागली पाहिजे ना, जबर असेल कुठं खायचं. आपण आपली योजना करतोय तशी त्याला सांगतोय की आपण असं असं करणार आहोत, तो तसंच ऐकणार ना त्या दिवशी. रेग्युलर नाही ना, रेग्युलर दिवस नसणार आहे ना त्याचा तसा. ते औषधाची योजना आपण करतोय, औपीडनाची योजना करतोय. सर तो रेफरन्स माझा आहे चरक सूत्र स्थान 13वा अध्याय 4 आणि 5 श्लोक बघूया त्याचा. सर प्रॅक्टिकली तुमचे एखादी केस सांगून सांगा ना प्लीज. खूप ठिकाणी आम्ही असं योजना करतो, असं काय खूप असतात केसेस. अश्मलीच्या केसेस मध्ये खूप चांगले रिझल्ट येतात, चांगले रिझल्ट येतात. त्याच्यामध्ये सर्रास वापरा. पहिल्या दोन ऍप्लिकेशन मध्ये हे खूप सर्रास ठिकाणी दिसत अश्मरी आणि इझी इझी रिझल्ट आहे. सगळ्या गोष्टी वापरून बघायच्या चिकित्सेमधल्या काय होणार आहे. दुसऱ्या दिवशी तो म्हणे जड होत आहे पोट, बंद करा. चुकलं आपलं, आपलं चुकलं म्हणायचं योजना केल्याशिवाय होणार आहे का? प्रश्न हॅलो सर बोला. मला फक्त काय कन्फ्युजन होते ज्यात, म्हणजे दुसऱ्या कुठल्याही कारणाने जर मोठं अवरोध झाला असेल तर तिथं वापरायचं काय नाही वापरायचं? म्हणजे आता त्या मॅडमने मग अशी कसं विचारलं, युरेथ्रल स्ट्रिक्चर आहे तर कधी कधी अवरोध होऊ शकतो ना. युरेथ्रल स्ट्रिक्चर मध्ये बस्तीचा फरक जास्त हे होतं. जर तुम्हाला उत्तर बस्ती देत असेल तर त्याचा जास्त फरक पडतो, किंवा तुम्ही त्या बस्ती प्रदेशी सॉरी अपानकाळी तुम्ही काही क्षाराचे प्रयोग केले. एक लक्षात घ्या, तुम्ही ट्रीटमेंट आपण एक कधी पण लक्षात ठेवा, हे जे तुम्ही विचारले जात आहेत म्हणजे प्रश्न आपण जे करतो युरेथ्रल स्ट्रिक्चर मध्ये काय फरक पडतो. किंवा आता युरेथ्रल स्ट्रिक्चर म्हणजे काय, काही मेद स्थूल व्यक्ती असतात स्थूल त्यांच्यामध्ये पण युरेथ्रल स्ट्रिक्चर दिसतं. आलं का लक्षात? तर ते काय काहींचं तिथे मांसग्रंथीची वाढ होते, तिथं पण युरेथ्रल स्ट्रक्चर दिसतं. आपली चिकित्सा ही व्याधीवर नाही, आपली चिकित्सा ही हेतूवर आहे. त्यामुळे ते कशातून दिसलं ह्याच्यावर चिकित्सा बदलणार. तुम्हाला इंजुरी झाली होती 8 वर्षापूर्वी ब्लॅडरला, आणि मग त्याच्यानंतर त्यांनी ते रिकन्स्ट्रक्शन केल्यानंतर स्ट्रिक्चर झाला. आता मग समजा 8-10 वर्षाने आपल्याकडे पेशंट आला तर हे मग आपण तेव्हा त्याला आघातच म्हणून. आता कसं असतं, हे काही पेशंट असतात हा, आता कुठलं सपोज गुडघ्याचा काही तर प्रॉब्लेम झाला आणि त्याने रिप्लेसमेंट केली, असं ज्यावेळी त्याचं ऑपरेटिव्ह इंटरफेरन्स येतो ना कुठल्याही व्याधीमध्ये, त्यावेळी त्याचे रिझल्ट सांगणं कठीण होतं. कारण ते ऑपरेशन झालं कसं, व्यवस्थित झालं का नाही झालं हे आपल्याला कळत नसतं. लक्षात येतंय? तर त्यांना तसं प्रत्यक्ष सांगून बघा रिझल्ट कसे मिळतील असं सांगूनच ट्रीटमेंट द्यावी, अशा ज्याच्यामध्ये ऑपरेशन झालेलं आहे कुठल्याही गोष्टीमध्ये. आणि आघाताचे झालं असेल तर तुम्हाला रक्ताचा विचार एक लक्षात घ्या, ज्याच्या वेळी अशी व्याधी येते त्यावेळी तुम्हाला ज्यावेळी कळत नाही काय करायचं, त्यावेळी तो अवयव कुठल्या धातूंपासून बनला त्याचा विचार करायचा. बरोबर आहे? त्याची लक्षणं समजून त्याचा दोष दृष्टी काय त्याचा विचार करायचा. म्हणजे काय की त्याला आता लघवीला त्रास होतोय का, लघवीला पिवळी होते का, लघवीला थंड होते का, लघवी थांबून होते का, लघवीला बारीक टोचल्यासारखं वेदना होते का, हे सगळं बघून त्याच्या दोषानुसार त्याला अप्ली करायचं. आणि त्या त्या दोषानुसार त्या त्या ह्याच्यामध्ये कुठली चिकित्सा आहे ती ती चिकित्सा द्यायची. साधी गोष्ट झालं. मग हे फक्त आघातच पण त्याच्यासोबत
ऍड करू शकतो का आपण एवढ्या दिवसांनी वगैरे आघातच झाला असेल तर रक्ताचा विचार करावा लागतो, वाताचा विचार करावा लागतो, हे दोन विचार मुख्य करावे लागतात. प्रॅक्टिकली ना ओपिडेक्स नेह कुठं कुठं उपयोगी पडतो तर मूत्राशय पडतो. तुम्ही हे दोन मूत्रप्रवृत्ती थोडी थोडी होणं हे जे लक्षण आहे ते दोन ठिकाणी दिसले, एक वाताचे मूत्रगुच्छामध्ये आणि पित्ताच्या मूत्रगुच्छामध्ये. किंवा वय जास्त झालंय, म्हातारं वय झालंय आणि असं असेल त्याच्यामध्ये पण तुम्ही त्याचा योजना करू शकता. आणि लग्न थोडे थोडे होते मात्रा कमी वापरणार. खड्डे बिड्डे करणारे कामगार खूप सोपा उपिडक्स नाही चांगला रिझल्ट मिळणार आहे. धातू क्षयजन्य, अपदर्पणजन्य, वेगवरोधाजन्य, वात प्रकोप. तुम्ही कुठलाही आजार असा ह्याच्या दृष्टीने का पाहू, मॉडर्नच्या दृष्टीने किडनीला झालं तर काय करायचं, बॅटरला जातं काय, असं नका पाहू. आपल्या दृष्टीने पाहताला आयुर्वेदिक दृष्टीने हेतू काय घडले, हेतूंवर सारखा विचार करायचा, हेतूनुसार चिकित्सा बदलते, व्याधीनुसार नाही बदलत. लक्ष झालं, पांडू असेल आणि एकाला शोध असेल, दोघांचे हेतू असेल, हेतूनुसार चिकित्सा बदलते. पांडू आहे म्हणजे चिकित्सा वेगळी आणि शोध आहे म्हणजे चिकित्सा वेगळी असे नाही म्हणा लागते. व्याधी बदलल्या म्हणजे चिकित्सा बदलत नाही, हेतू बदलला की चिकित्सा बदलते, हे लक्षात ठेवा. पीसीओडी आणि पीसीओएस मध्ये हार्मोनल इम्बॅलन्स मॉडर्नच्या हिशोबाने आणि आपण वाताचा रिलेट करतो म्हणजे रजस्राव कमी असणे किंवा तर मग कसं हे करणार. आज एक पीसीओडीचं लेक्चर आहे त्याच्यात मी सगळं डिटेल म्हणजे ते सांगितलेलं आहे, ते तुम्हाला मिळेल. आहे ना लेक्चर असेल वाटतंय मला, पण आठवी असेल वाटतं असावं. त्यात ते सगळे विचार मी सांगितलेले आहे. लक्षात पीसीओडी हे मोठं आहे ना, गोष्ट मोठी आहे पीसीओडी, ती काही एका लेक्चर मध्ये होणारी नाही. हार्मोन जेव्हा विचार हार्मोन काय आपल्यात आपल्यात काय नसतं, हार्मोन निर्माण आपल्याला काय कळालंच नाही पाहिजे हार्मोन निर्माण. कारण की मग जे थायरॉइडचे पेशंट येतात ते पण म्हणतात मग थायरॉइड वाढले मग त्या हार्मोनच्या डॉक्टरने आम्हाला काय माहिती नाही. आपल्याला थायरॉइड माहिती नाही, काय माहिती नाही, काय आपल्याला दोष धातू मलमूत्र माहिती आपल्या मध्ये बसवायचं. किती पण कुठून पण कसा पण काही येऊ पेशंट आपण आपल्यातच बसवायचं. त्यांच्यानुसार त्यांच्यानुसार जर आपण फिरत बसलो तर ती खूप किचकट होऊन जातं सगळं, आपलं डोकं किचकट होऊन जातं, ट्रीटमेंट किचकट होऊन जाते, रिझल्ट आणि किचकट होऊन बसतो. हा मग ते कन्फ्युजन वाढतंय ना, म्हणजे मग कुठल्या याच्याने विचार करायचा, इकडचा विचार आपल्यामध्ये त्याला बसवायचं, आपल्या दिनचर्येमध्ये त्याला पाहिलं बसवायचं. म्हणून बोललो, म्हणून तर असं करूच नका, असं जेवढं कराल तेवढं कन्फ्युजन होतील उगाच. आणि काहीतरी कोरिलेशन करत बसायचं पिट्युटरीचा ह्याच्याशी कोरिलेशन करत ह्याच्यात आणि कन्फ्युजन होत राहतील. गरज नाही, आपल्याला आपले कन्सेप्ट क्लिअर ठेवायचे आणि आपल्या ह्याच्यावर त्यांना बसवायचं. एवढे कन्सेप्ट आपले चांगले आहेत की देवा कृपेने 10 वर्षामध्ये तर मी माझा अनुभव सांगतो 10 वर्षामध्ये कुठलाही दुसरा न विचार करता चांगले रिझल्ट मिळतात आणि कुठेही अपयश येत नाही. जर आपण आपल्या पद्धतीने त्याच्यात बसवलं तर काहीतरी कोरिलेशन करून त्याच्यात बसवत बसलात तर मग फार कठीण होऊन जाते गाडी. लक्षात, जर अपयश मिळालं असतं तर मी सांगितलं असतं तुम्हाला की नका तसे करू नका. जर अपयश मिळालं असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं की तुम्ही पण रिपोर्ट बघा, ते रिपोर्ट बघा तुम्ही. नाही तुम्ही करा ना, ती गोळी कमी केल्यानंतर तुम्हाला कुठलीही गोळी बीपीची असेल, कोलेस्ट्रॉल असेल, कुठलीही गोळी आपल्या डोक्यातच इतकं बसलंय की ती बीपीची गोळी कमी झाल्यावर हे होणार, रक्त पातळीची गोळी बंद झाल्यावर हे होईल आणि आपल्या डोक्यात बसलंय ती भूत. डॉक्टरनी त्या पेशंटच्या डोक्यात घातलेली आहे आणि आपल्या पण डोक्यात ती नकळतपणे गेलेली आहे एवढी एवढी. आणि लक्षात काय होणार आहे थायरॉइडची गोळी बंद केल्यावर, लक्षणं दिसायला लागतील ना,
काहींना झोप यायला लागते, तंद्रासारखी लक्षण दिसतात, ग्लानीसारखी लक्षण दिसतात, गौरवासारखी लक्षण दिसतात. रसपचायक द्या ना त्यांना. तुम्हाला जे तिथे दिसतंय, जी व्यवस्था दिसते त्यानुसार त्याचं निदान करून ते त्यांना द्या. पहिले त्याची दिनचर्या सुधारा, हे महत्वाचं आहे. पहिलं सूत्रस्थानामध्ये त्याला बसवणं, सकाळी उठल्यापासून आपण तेच करतो का, पेशंटला जर करत नसेल तर करायला पाहिजे. तू एवढ्या वेळा उठणं गरजेचं आहे, आंघोळ करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे नाही होते ना. आता कालचं पेशंट पेशी दिसत आहे, मी त्याला सांगितलं म्हणजे असं, पण आता 12 तासाची ड्युटी आहे, मग जेवण वेळेवर होत नाहीये, सकाळचा नाश्ता ऑप्शन नाही, ऑप्शनच नाही त्याला, काही ऑप्शन नाही. रोग काय तुझं त्यांना म्हणा, रोग काय व्यवसाय बघून येत नाही की बाबा हा ठीक आहे इथे 24 तासाची ड्युटी आहे, इला पीसीडी नको व्हायला, असं काय होणार नाही. व्हायचा तो होणार, नियम हे सगळ्या प्राण्यांना लागू आहे. लक्षात येते का, एका वैद्याकडे निळू फुले आलेले पेशंट पुण्यात असताना, आणि निळू फुले आता एवढा मोठं व्यक्तिमत्व आलेलं आहे ना, तर ऍक्टर एवढे मोठे मुंबईतून खास फ्लाईटने पुण्याला आले, आणि त्यांना दाखवलं एवढ्या लांबून व्यक्ती आलाय, आणि तो ते म्हटले की मला काही दारू सोडता येणार नाही, मला ट्रीटमेंट करा. ते म्हटले मला ट्रीटमेंट देता येणार नाही. संपला विषय. खरं काय गरज नव्हती म्हणजे एवढ्या मोठ्या, पण तसं नाही ना. जर हेतू ते असतील तर हेतूंचा त्याग करायचा आहे. जर तिला तसं जमत नसेल, तिचा आहार विहार व्यवस्थित जमत नसेल तर करू नकोस म्हणायचं, सरळ ते मॉडर्न मध्ये जाऊन करून घ्यावं. उगाच काय होतं, यश हानी कीर्ती आणि शास्त्र हानी होते. मी आयुर्वेदिक घेते, वर्षभर झाला फरक पडत नाही, असं ते बोलायला लागतात. त्या डॉक्टरकडे जाते तरी फरक पडत नाही, असं ते बोलायला लागतात. त्याच्यामध्ये एक पेशंट गेलेला बरा, लक्षात आलं का, 5 पेशंट तुम्ही बरे करता आणि 1 पेशंट तुमचं नुकसान करत नावाचं. बरोबर. तो शेण खातोय ते कधी सांगत नाही की माझी दिनचर्या इतकी वाईट आहे, मी 2 वाजता रात्री खाते, 5 वाजता कॉफी पिते, हे ते सांगत नसतात. ते काय सांगत असतात की मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेते, मला अजून पाळी काही रेग्युलर येत नाही, अजून तरी येत नाही मॅडम तुमच्यामुळे. नाही आपण पण विचार करतो अजून काही येत नाही, मी तर लता परत नाहीच करायचं. असं पाळायलाच पाहिजे, त्याशिवाय रिझल्टच मिळणार नाही. असं सरळ सरळ सांगायचं आणि पेशंट पाळतो. जीवन सगळ्यांना महत्वाचं आहे, आलं का लक्षात. आजार हा सगळ्यांना घालवायचाच असतो, आपण त्याला जरा एक्सक्यूज देतो पेशंटला, म्हणून तो एक्सक्यूज घेतो लक्षात. मग ठीक आहे तुमची, असं नाही सरळ सरळ आम्ही सांगतो की नाही मग तुम जागरण होतोय सर काय करू, जॉब बदला, पर्याय नाही, मग ते नाही होऊ शकत. मग काही ट्रीटमेंट पण होऊ शकत, जोपर्यंत ट्रीटमेंट घ्या तोपर्यंत थोडंफार रिझल्ट वाटणार. ट्रीटमेंट बंद झाला हे सगळं क्लिअर सांगायचं, मग त्याच्यातूनही त्याला घ्यायची असेल ट्रीटमेंट, हे सगळं एक्सेप्ट करून तर घेऊ दे. पण हे सांगणं गरजेचं आहे, उगाच त्याला काहीतरी आशा दाखवण्यात पॉईंट नाही. तो कधी पण जेवणार, कधी पण उठणार, कधी पण खाणार, कधी पण आंघोळ करणार, आणि तरी औषधाने बरा होणार असं काही होत नाही. बरोबर, थँक्यू सर. आपलं ठाम राहायला पाहिजे आपण आपल्या ह्याच्यामध्ये. गेला तरी चालेल पेशंट, नाही म्हटला तरी चालेल, पण ते उगाच पण शास्त्राला नाव ठेवण्यात काही पॉईंट नाही. पीसीओडीच्या तर पेशंटला सांगायलाच पाहिजे ही दिनचर्या, रजेचर्या पाळायलाच पाहिजे. ती न पाळल्यामुळे तर आलेले आजार आहेत, आहे की नाही. पिरियडच्या दिवशी मी जाणार ऑफिस, नाहीच जायला पाहिजे. झोपलीच पाहिजेस, आराम केलाच पाहिजेस, तरच होणार आहे. नाहीतर मग आहेत की हार्मोनचे इंजेक्शन, ड्रिलिंग करायचं, ह्या सगळ्या आहेत गोष्टी. ते काही ड्रिलिंग करा आणि मग कधी पण जा पिरियडच्या दिवशी कुठे पण चालतंय ना. तर तुला पीसीओडी ट्रीट करायचं असेल आयुर्वेदानुसार, ह्या काही गोष्टी पाळायलाच पाहिजे. हे काय फक्त व्याधी आणि औषध, व्याधी आहे आणि औषध घेतलं आणि बरं झालं असं एवढं सोपं आहे का गोष्ट. लाईफस्टाईलचा आजार आहे ते, लाईफस्टाईल बदललेल्यामुळे होणारे आजार आहेत. त्याची ट्रीटमेंट ही लाईफस्टाईल व्यवस्थित करणं हीच पहिली असली पाहिजे. सर तुमचं लेक्चरची लिंक ती पाठवा ना पीसीओडीची. कोणाकडे असेल तर कोणतरी मित्र पाठव ग्रुपमध्ये.